त्यामुळे भूमिका घेत नाही, घराच्या बाहेर पडत नाही या म्हणण्याला कोणताही अर्थ नाही. आरोग्याचं कारण सांगून बाहेर पडणे अशा प्रकारचं वक्तव्य करणं मला असं वाटतं क्लेशदायक आहे. कारण जी सर्जरी, जो आजार ज्यावेळेस उद्धवजींना त्यावेळेस होता, त्यावेळेस बाहेर फिरणं शक्य नव्हतं आणि आता काही प्रमाणात ते फिरू शकतात तर ते जनतेमध्ये जातात. परंतु घरात बसून म्हणण्यापेक्षा एका ठिकाणी बसूनसुद्धा हा महाराष्ट्र पुढे जाऊ शकतो याचे अनेक उदाहरणं मी आपल्याला देऊ शकतो. कोविडमध्ये धारावीसारखा पॅटर्न हा जगाच्या स्तरावर नोंदला गेलेला प्रकार आहे की धारावीसारख्या मुंग्यासारख्या वस्ती करणाऱ्या भागामध्ये ज्या पद्धतीनं कोविडला आपला महाराष्ट्र मुंबई सामोरे गेली, उलट उत्तर प्रदेशसारख्या ठिकाणी प्रेत नदीत टाकून दिली गेली, गुजरातसारख्या ठिकाणी 3-3 दिवस बेड मिळत नाही म्हणून लोक हॉस्पिटलच्या बाहेर थांबले, आणि वाटतं हे काम याचाच एक परिणाम असा आहे की जे भारतातले जे टॉप मुख्यमंत्री होते त्याच्यामध्ये उद्धवजींचं नाव आलं असतं. आणि म्हणून उद्धवजी ठाकरे साहेबांनी आजच नव्हे तर याच्या आधीसुद्धा देता की जाता चालते व्हा असे अनेक शेतकऱ्यांचे आंदोलन उभे केलेले आहे. देता की जाता आंदोलन ज्यावेळेस झालं होतं त्यावेळेस मनमोहन सिंगांचं सरकार होतं, शरद पवार साहेब कृषीमंत्री होते, त्यावेळेससुद्धा कर्जमुक्ती कोणामुळे झाली होती तर ती उद्धवजी ठाकरे साहेबांमुळे. त्यामुळे भूमिका घेत नाही, घराच्या बाहेर पडत नाही या म्हणण्याला कोणताही अर्थ नाही.